झेटके संघाने आपण थोडा दूर उभं राहायचं आहे प्रेक्षकांना विनंती असेल स्पर्धा आपलीच आहे आम्हाला सहकार्य करायचंयच्या काही मर्यादित अंतरावर आपण उभं राहायचं आहे आणि स्पर्धेचा बाहेरून आनंद लुटायचा आहे अनिचित धुमाळ सर आपण वारंवार सांगतो की मानव आहे मनुष्यात जन्माला आलाय तर त्याचा सगळ्यांचा आभार व्यक्त करायचा आहे आणि आज वीस डिसेंबर जागतिक मानव एकता दिवस आहे यायले हो हो पहिल्यावर पहिला હવાઈ ફાયર અને પહેલા ચેંડો રા ચેડુ સુમ आपल्याला पाहायला मिळतोय फुलंदाज करण्याच्या बॅट मधून पूर्णपणे करण बॅट मध्ये आणि याच्या बॅट मधून हा पहिला ब्लास्ट यावेळी मात्र चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन आहे धावकण्याचा प्रयत्न येस नो येस नो दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर पाहूया आणि परिणाम स्वरूप आहे आत्महत्या सुसाईड फलंदाज बात नवीन अक्षय कासार येतोय अक्षय राऊत मागील सामन्यामध्ये हिरो या सामन्यात ठरलाय झिरो यावेळी मात्र आणखी एक ब्लास्ट उंचच उंच आणि दूरच दूर चिडू जाते सीमा पारा षटकार <laughs> संदीप पहिले षटक आदलतोय अक्षय राऊत हा धा, दुर्दैरित्या धावपळ प्या परतलेला आहे नवीन फलंदाज अक्षय कासारा खेलपटू राहिलाय मग करण आपली नैसर्गिक खेळी खेळताना यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यावेळी शतरक्षक चेंडू खाली आणि फुलंदाज करण याला जावे लागत तंबूच्या तर अशा प्रकारे दोन्ही सलामीचे फलंदाज होऊन फेडोमध्ये फरलेला पहिला फलंदाज अक्षय राऊत बाद झाला आणि त्यानंतर अनुकताच बाद झालेला आहेत तो करण ज्याने बादवी आपल्या संघासाठी दोन षटकांच्या मदतीने बारा धावांचं योगदान दिले आहे नवीन फलंदाज तेजेश येतोय अक्षय कासार आणि तेजेश या जोडीवर मात्र पूर्णपणे आता मदार असणार आहेत चांगल्या धावसंख्येपर्यंत जरा अनगाव संघाला पोहोचवायचं असेल तर संदीप गोलंदाजी मार्ग सामना करायला फलंदाजा अक्षय कासार यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे कवरिझन कडे एका दावेसाठी धावसंख्या सिंगल निवडते धावसंख्या एक ते तेरा धावा पहिले षटक मार्ग असते सुरू असलेला सामना आपण पाहतोय जगभज ढोंडा ओढवले विपक्ष आई गाव देवे अनगाव या दोन संघ आय जोरा विराजमान सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीकडून हार्दिक स्वागत आहे आपला बहुमूल्य वेल या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल मनसू धन्यवाद हार्दिक स्वागत संदीप मारा करताना यावेळी मात्र जागून खेळण्याचा प्रयत्न पायांची हालचाल पाहायला मिळत नाही निर्धाव चिडून या षटकाची समाप्त होते पहिल्या षटकाची समाप्त आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर संघाची धाव आपण पाहतोय ती दोन बाद तेरा धावा मनीष ठाकूर आमचे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि या स्पर्धेसाठी खास पंढरपूर इथून ते सुट्टी रजा टाकून आलेले आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी त्यांचंही मनुष्य धन्यवाद वेलकम क्रिकेट क्रिकेटपासून कोणी दूर राहू शकत नाही मग लहान असो की थोर असो डॉक्टर असो की मग इंजिनियर असो క్రికెట్ ఫివ్వ సద్యా తాల్ మే పసర అనేక లీగ స్పర్ధా సూర్య ఉదయాణ క్రికెట్ రంగగలాబీ బిసీ చన్ ట్రోఫీ లా సువే గ్రామీణ క్రికెట్ విశ్వచక శ్రావణీ ఇవెన్ిలంజా ఎన్ బపాడా సంఘా సంఘనయ అ ప్రతినిధి ఇది హజర సంపర్క సా आपण रिपोर्ट करायचा आहे श्रावणी इलेव्हन पिलेंजी संघाचा संघ नाक अथवा प्रतिनिधी येणार बोरवाडा संघाचा संघनायक नाक अथवा प्रतिनिधी सुरू असलेल्या सामनावर मध्ये आईगाव देवी अनगाव विपक्ष जे पहिला ढोंडा उडवल्या दोन संघामध्ये यामधील विजय संघ लढत देईल ती झेटक्या संघाची तर खेळ फास्ट करायचा आहे स्पीडअप करायचंय गेम मु कॅश गोलंदाज चे फिरकी गोलंदाज

दुसरं षटक मार्ग असतंय आहे मुकेश फिरकी गोलंदाज दुसरं षटकात बोलतोय शॉर्ट रन नाही राऊंड द विकेट गोलंदाजी करताना फिल्ममध्ये नक्कीच परिवर्तन केलं गेलेलं आहे दोन क्षेत्रक्षक थर्टिया सर्खामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये पॉईंट उभा केलेला आहे एक क्षेत्रक्षक एक्स्ट्रा कव्हर रा आपल्याला पाहायला मिळतात पॉईंटचं क्षेत्रक्षक आता थर्डमॅन रिझनला तैनात केला जातोय इतर क्षेत्रक्षक शिमळकात पाहायला मिळतात

लाँग ऑफ तैनात केला गेले नाही मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळत आहे यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहतोय तसं ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय ऑफ ब्रेक लेग ब्रेक असे विविध या गोलंदाजामध्ये पाहायला मिळत आहे मुकेश गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होतोय सामना करेल फलंदाज अक्षय कासार फिरकी गोलंदाज यावेळी अप्रतिम चेंडू अप्रतिम चेंडू जोरदार अफिली तिथे पाहायला मिळत आहे मात्र पंच संबंध नाहीत धावसंख्या स्थिर आहे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज मागील सामन्यामध्ये मुकेश यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती फिरकी गोलंदाज अगदी भारतीय संघाचा रविचंद्र अश्विनच्या अंदाजाने शैलीने गोलंदाजी करताना गोलंदाज मुकेश सामना करेल फलंदाज अक्षय कासार या इनिंगमध्ये अक्षय राऊत याला विशेष काही करता आले नाही मागील सामन्यामध्ये हिरो ठरला होता मात्र या समोर मध्ये बाद वर बादून फॅलो मध्ये परतलेलं आहे रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांचा वाटचा अवांध धावाडच्या रूपाने धावसंख्या एकेरी धावीने वाढत आहे धावसंख्या एक न ने वाढवली ती धाव करा डबल टू बावीस धावा टॉप थ्री मध्ये या अगोदरचा दोन संघाने क्वालिफाय केलेला आहे पहिला संघ श्रावण इलेव्हन ना पिलंजय दुसरा संघ ठरवला होता एन आर बोरपाडा आणि पाहूया तिसरा संघ या तीन संघामधील कुठला ठरतोय अणगाव वा ढोंडावडोली कि मात्र झिडके मुकेश मार्कवार अगदी आर वैश्विंची शैली रविचंद्र अश्विन ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय त्याप्रमाणे गोलंदाजी करताना हा गोलंदाज मुकेश यावेळी मिसफिल्ड एस प्रेक्षकांच्या माध्यमातून तो पण एक धाव पूर्ण आणि पंचांचं वाटचं वन प्लस वन दोन धाव धाव प्रकार पाहायला मिळतात आणि धावसंख्या संख्या वाढते अरे अश्विनीने स्टीव्हन स्मिथचा विकेट घेतला होता ऑस्ट्रेलिया टीम इंडियाची टेस्ट सुरू होती मात्र इतर गोलंदाजांना त्याचा फायदा उचलता आला नाही एक दुर्दैव रेकॉर्ड नक्कीच कालच्या दिवशी भारतीय संघाच्या नावे नोंदला गेला होता छत्तीस धावसंख्येवर हा संघ गारद धावताना आपण पाहिला होता आणि योगा योगा त्याच दिवशी हाय स्कोअरचा हिरोकाठा भारतीय संघाचे नावे आहे यायला मात्र मिष्टावीम फाटका चेंडू हवेमध्ये शतरक्षक एष्टक्षक चेंडू घालणे फलंदाजबाद मुकेश गोलंदाजी मार्गावर फिल्म मध्ये थोडस परिवर्तन करताना स्ट्रेट लाग रिझन मध्ये क्षेत्रक्षक मिडिक रिझन मध्ये क्षेत्रक्षक आपल्याला एक क्षेत्रक्षक अवक रिझन मध्ये तैनात केलेला आहे या अतिशय उत्कृष्ट फट का, हो हो। का बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने आपण पाहतोय सीमा पारा सहा दाऊनसाठी षटकार उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन हे आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर करणारे श्री योगेश रमेश वारगडे साहेबांचे ते आगमन झालेलं आहे त्यांचंही हार्दिक स्वागत आहे सुस्वागत वेलकम योगेश रमेश वारगडे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे धाव संघापनपलकावर तीस धवाला क्षेत्रक्षण सजवायचं आहे कारण दोन षटकांची समाप्त झाले शेवटची षटक सुरू होणार आहे या संघामधील विजय संघ लढत देईला आर्यन स्पोर्ट्स झिडक्या संघाशी या अगोदर एन आर बोरपाडा आणि श्रावणी इलेव्हना पिलंजे या दोन संघाने टॉप थ्री मध्ये क्वालिफाय केलेले अरुण येतोय षटक हातसाठी धावसंख्या आहे मागे धावा आहेत आणि ही सरासरी जर कायम राहिली तर पंचाळीस धावसंख्या धावप्रक्रावर पाहायला मिळेल कारण रेनरेडा पंधरा पूर्णांक शून्य शून्य चा आपण पाहतोय अरुण करेल फलंदाज अक्षय जो एका फय वैयक्तिक पाच करून फलंदाजी करतोय तर आशिषने षटकार आहे आणि नॉ स्टेकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय अरुण राऊंड विकेट गोलंदाजी करताना गेलो मात्र खु टप्प्याचा चेंडू खोदून काढलेल्या का कॉकोन मध्ये झेल पकडला जातो आणि झेल झेलपाच्या रूपाने अक्षय पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न इष्ट्या सोडून ना ज्यापर्यंत मागीला फटका केला होता फलंदाज आशिष याने आणि तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र आठवड्यापणे फक्त एकच रविवार असतोय हे कदाचित फलंदाज आशिष विसरला असेल अरुण गोलंदाजी मार्कवार सामना करून फलंदाज पुन्हा एकदा आशिष यायलो मात्र अप्रतिम फटका आणि स्टँडच्या वरून चेंडू जातोय सीमाभार साधावून आशिषाच्या बॅटमधून निघाला आशिष सिक्स धावसंख्या सहाने ने मारली धावसंख्या सहाने वाढून झाले ते छत्तीस धावा हरवण सामना करत फलंदाज पुन्हा एकदा मोठा फाटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी पूर्णपणे बीट होतो चकित होतो फलंदाज बाकीचा समाप्ती धावसंख्या छत्तीस धावा आपण जरी स्पर्धा पाहतो चषक वीस वीस अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आहे या स्पर्धेचा टेलिकासी टेलिव्हिजन शेटच्या माध्यमातून दोन वाहिन्यांवर सातशे सत्याऐंशी आणि सहाशे बारा चॅनल क्रमांकावर केलं जातं तसेच जी टी सीच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकता यावेळी पुन्हा एकदा मोठा फाटका आणि चेंड जो होतो स्केवलेक्सच्या वरून दूर कुठेतरी सहा साठी षटकार येईल का जे बी स्पोर्ट चौका ठीक बात छोटा बम बडा धमाका यालो मात्र दिशान चेंडू आपल्याला पाहायला मिळत आणि आणखीन एक षटकार ठोकला तर पंढरीनाथ भोईर यांच्याकडून पाचशे रुपयाचं पार्तोषिक दिलं जाईल क्या बात आहे शेअर मार्केट मात्र गरम होता ना कूल क्लायमेट बट हॉट क्रिकेट हुक करण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण करतात फलंदाज जा लेख बायचा इशारतो पंचांगना तर अशा प्रकारे आपण पाहतोय की षटकांची समाप्ती झालेली तीन षटकांची समाप्तीनंतर आई गावती ती अनगाव संघाची संख्या झालेली आहे ती चौवेचाळीस आणि पंचेचाळीस धावांचं आव्हान ठेवलेलं आहे पंढरनाथा भोईरा जे आशिष भोईराचे काकाश्री आहेत त्यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलेलं आहे संप संपल्यानंतर आपण हे दोनशे रुपयाचं पारदर्शिक घेऊन जायचं आहे आशिष भोईर यांनी आशिष भोईर आपलं पात्यक्षिक आपण घेऊन आहे दोनशे रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल नक्कीच सामना संपल्यानंतर आपण घेऊन आहे चेंडूची फेक करायची आहे चेंडू आहे आणि घाई करायची आहे कारण आपल्याकडे वेल कमी आहे तीन धावसंख्या पण नंतर धाव संख्या आपण पदवीचाळीस पंचाळीस धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते जय बजरंग ढोंडावलेला धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होणार आहे जयबजरंग ढोंडावले आणि सज्ज होत माझे सगळे समजा सुनील पवार सर अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल सर तर तमाम क्रिकेट रेषिकाचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण जय जयबजंग स्पोर्ट सेलार यांच्या माध्यमातून जयबजंग ट्रॉफी दोन हजार वीस सहा शेवटचा आपण पर्वत पाहतोय आणि या शेवटच्या क्षणामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेचे आयोजक स्पोर्ट शेलार संघाच्या माध्यमातून मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आदरणीय सन्माननीय शेलार गावचे समाजसेवक राम राम विजय भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं मी या व्यासपीठावर मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय दरम्यान बिंदास लसने सेना एन आर बोरपाडा ते त्यागमन होते त्यांचं हार्दिक स्वागत आहे वेलकम अँड एन आर बोरपाडा सकाळच्या सत्रामध्ये आपण चर्चा केली होती की आजच्या दिवसामध्ये आकाश वारगडे दुसऱ्या दिवसामध्ये आणि काल एन आर बोरपाडा संघाचा बिंदास लसणे आणि आज केदार पाटील या तीनही खेळाडूंनी खूप छान कामगिरी केली आणि क्रिकेट रसिकाची मनं जिंकली आणि वारंवार त्यांनी हे दाख सांगितलंय क्रिकेट रशिकला की धुमाल आणि पवार आमच्याबद्दल एवढी चर्चा का करतायत त्यांची योग्य हक्कदार आहे हे त्यांनी दाखवलं आहे आणि आज या परिसरामध्ये या असोसिएशनच्या माध्यमातून जे काही संघ पाहिले निश्चित स्पोर्ट कवाड संघाचा योगेश कोकणी यांचं मी अजून नाव घेईल ज्या प्रकारे सामना जवळजवळ आपल्या संघाला जिंकून देण्याच्या इराकडे आलता पण मयूर यांचा पलटवार आणि तिथं नॉन थांबला थांबलाय आणि सुद्धा थांबलाय या टुर्नामेंटमध्ये असे बरेचसे काही युवा खेळाडू सुद्धा प्रभावशाली कामगिरी केलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून तर अजून एक चांगला सामना होईल काय हे आहे कारण की धावपुलकावर जर नजर टाकली आपण पंचेचाळीस धावचं लक्ष स्वीकारायचं आहे जय बजरंग स्पोर्ट धोंडा वडवली या संघाला टेनिस क्रिकेट जर म्हटलं धोंडा वडवली या गावाचं एक मोठं योगदान आहे आदरणीय राम विजय भोईर साहेबांना मी विनंती करेन की आपण दादा व्यासपीठावर यायचं आहे आणि आपलं मनप्रोकोत्स हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी परत आदरणीय राम विजय भोईर साहेबांना विनंती करेन आयोजकांच्या माध्यमातून की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे तर सलामी जोडी पाहतोय आपण दीपक आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण मुकेश तर पहिल्या शेटात टाकण्यासाठी गोलंदाज आकाश अक्षय कासार सज्ज होतोय रेटामॉर्थ द विकेट पहिलाच चेंडू पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता पहिला घुडले स्पॉटर चेंडूचा टप्पा आणि अनफी चेंडू, चेंडू थोडीशी उचळी प्राप्ती करतोय आणि बाकीचं काम यष्टीरक्षण यष्टीरक्षा पूर्ण करतोय एक चांगलीच सुरुवात अक्षय कासारच्या माध्यमातून पाहायला मिळाली सामना खूप टप होईल यात कुठली शंका नाही आहे गोलंदाज होताना ब्रँड आहे आणि या ब्रँड घेतल्याशिवाय कुठलीही एनर्जी मिळत नाही आहे तर जाऊया आपण इथं मात्र मैदानाकडे द विकेट यावेळेस चेंडू खोदून काढले ऑन साईट कडे ड्राईव्ह केले आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धावेचं रूपांतर केलं जाईल या एका धावीने संघात धावसंख्येचं खातं उघडल्या गेलं फलंदा दीपकच्या माध्यमातून संघाची धावसंख्या सुद्धा एक, एक। आपण जो सामना पाहतोय जे बजरंग धोंडा वडवली विपक्ष आई गावदेवी आणि गाव या संघाने धुमाळसर खूप काही प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली कवाड संघासोबत जवळपास जवळपास पराभवाची छायाकडे वळलेला होता पण मयूर यांनी काय सुरेख वापशी केली आणि संघाला विजय मिळवून दिलाय पण इथं मात्र त्या संघाने खूप मोठं आव्हान उभलेलं आहे पंचजरी धावाचं गोलंदाज पाहतोय आपण अक्षय कासार संघ स्वतः मारा करतोय वीएपी डाय या एनकडनं राईट अमॉर्ट द विकेट ज्यावेळेस मात्र खेळण्यासाठी मुकेश यास पात्र हा फटका उंच आहे फसतोय स्वतः गोलंदा चेंडू खाली आणि काय किंमत आहे विकेटची हे समजून अप्रतिम झेल टिपतोय पहिल्या विकेटचं पतन जे बी स्पोर्ट म्हणणार नाही कारण की जय बजरंग स्पोर्ट सेलार म्हणणार म्हणणार ज्या प्रकारे आयोजन केलेलं आहे अतिशय अप्रतिम अप्रतिम नाही अण्णा थोडासा उदास असेल कारण की होम ग्राउंडवर जी अपेक्षा होती ती आपल्या क्रिकेट पाठीदा केला ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही अकाल एका सामन्यामध्ये वनमॅन आर्मीचा रोल अदा केला होता आकाश वारगडे यांनी तरी पण सामना खूप टफ झाला होता मात्र शेवटी जो जिता वही सिकंदर सिकंदर बनला नाही आणि या स्पर्धेच्या बाहेर गेलं आणि ब्रेज ब्रेज पाहतोय आपण स्वतः आयोजित आहे तो अंतिम फेरीत कौचित कौचित दाखल होतोय आणि हीच परंपरा भिवंडी कर आपण पाहतोय की कायम ठेवली सेलरवाल्यांनी दावी आपण मैदानाकडे सामना एक रंगतदार होईल की नाही पण खराब सुरुवात पाहायला मिळाली जे बजरंग धोंडा संघाची आक्रमण इथून मात्र करावं लागेल क्रमांक तीन वर नवीन फलंदाज संदीप विकेट पुढचा चेंडू यावेळेस पाहता दीपक आडव्याबॅटिया फटका मारतोय डीप मिंट ऑनला चेंडू होतोय लॉंगोचं क्षेत्र शक्य धरून येतोय पंपलिंग पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या दोन धावा पूर्ण करतोय दीपक धावसंख्येत भर पडते धावसंख्या तीन एक बाद पंचेचाळीस धावाचं लक्ष स्वीकारायचं आहे चर्चा या ट्रॉफीची चर्चा झाली जी टी शी लाईवची आणि संपूर्ण व्यासपीठ पाहतोय आपण भरलेलं आहे काय प्रेम आहे जय भजन स्फोट शेलार या संघावर आणि या आयोजनावर संपूर्ण आयोजनामध्ये ज्यांनी लाख मुलाचं सहकार्य दिले त्या सर्व मान्यवरांचं मी गोडसे संघ शेलार संघाच्या माध्यमातून अभिनंदन करतोय सजवतोय यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू शॉर्ट पिच चेंडूचा मारा आणि इथं मात्र दीपक कुठं तरी अडकळ खेळतोय ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये प्रभावशाली गोलंदाजी पाहतोय आपण अक्षय कासार यांची संघर्ष करावा लागेल सामना जिंकण्यासाठी जय बजरंग धोंडा वडवली या संघाला कारण की एक मोठं आव्हान उभा आहे आणि त्याचं जर पाठलांग करायचं असेल तर चांगली दमदार फलंदाजी करावी लागेल खोलवर बिखरलेला आहे आपण कारण की तीन षटकाचा सामना आहे म्हणजे पॉवरप्रिलचं षटक नाहीये या सामन्यामध्ये शर्ट थर्डमॅन फायनल लेग सर्कलच्या आतमध्ये यास पात्रा फटका आहे चांगला शक्ती खूप छान आहे चेंडूला भिरकावलाय आउट ऑफ पार्क षटकार आणि हा लागला जेबी स्पोर्ट उत्तुंग षटका पण पंचेस धावाचं लक्ष स्वीकारताना धावपलकावर एकाच्या मोबदल्यामध्ये नऊ अजून बाराशे चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी इथून मात्र धावा बनवायला लागेल तब्बल छत्तीस धावीची आवश्यकता असेल धाव संख्या नऊ संघर्ष पूर्ण स्थितीमध्ये सामना दीपक अजून खेळपट्टीवर एका जमेची बाजू असेल ज्या बजरंग दोंडा वडोली संघाची ज्यांनी पहिल्या सुद्धा अतिशय छान उत्कृष्ट फटकेबाजी संघासाठी केली होती व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून करण करण यांनी एका चांगली फलंदाजी केली होती पहिल्याच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजीला प्रारंभ केला होता पण मोठी खेळ करण्यामध्ये अपयश आलं होतं गोलंदाजीमध्ये कशाप्रकारे येतं मात्र गोलंदाजी केलेलं पाहायचं आहे शेताक्षण पाहू शकता ऑफसाईडकडे बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री कवर बाउंड्री ऑफ बाउंड्री शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग स्क्वेअर लेग यावर पात्रा फटका आहे हवे तर फटका फासतो काय पाहायचा अप्रतिम प्रयत्न केला होता आणि इथं मात्र पाहतोय फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण करतोय पलंदाज या एका एक धावीने संघात धाव संख्या हळूच पुढे सरते ती दहा अजून सामना जिंकण्यासाठी पस्तीस धावेची आवश्यकता असेल येणारे इथून मात्र चेंडू अकरा चेंडू पस्तीस असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी दरम्यान शुभम टावरे शेलार यांच्याकडून या योजनेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच त्यांनी खेळणाऱ्या संघांसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत सजलंदाज फटका फोर्स करायचा होता खऱ्या अर्थाने पण शक्ती फटक्यामध्ये नव्हती आणि या स्टिकरवर चेंडू बॅटलवर आदळला होता त्यामुळे शक्ती मिळाली नाही फटक्यामध्ये आणि तोपर्यंत फक्त दीपक एक धाव पूर्ण करतोय एका धावनी संगत धावसंख्या संख्या पाहतोय पण पुढे अकरा इथून मात्र डबल आणि सिंगलनी काही साध्य होणार नाही आहे ज्या बजरंग धोंडावली संघाला जर साध्य करायचं असेल तर, तर मोठे फटके इथं मात्र मारावे लागेल खेळासाठी फलंदाज संदीप सज्ज होतोय कोल्हा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय ऑन साईड कडे फक्त चेंडू जातोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल सिंगलनी मात्र गोलंदाज खुश आणि संपूर्ण क्षेत्रक्षक करणारा संघ खुश अतिशय उत्कृष्ट क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय पण आजचा सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षण आपण कुठं बघितलंय स्वप्नीलच्या माध्यमातून ज्या प्रकारे तो एका क्षणी वाटला आणि त्याच पाच धावा निर्णय ठरल्या होत्या विकेट यावेळेस पात्र सफल झाला होता पण एक कुठे हे चेक करताना पंच डायटीच्या बाहेर चेंडू पंचाची दुनिया समान तरीशी वाईटचा इशारा येतोय धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्यामध्ये आपण पुढे सांगताना ती तेरा पंचाटी सामना थांबावायचे एक मिनिट गोलंदाज जे आपण हातात ग्लोव्ज घातलेलं आहे आणि कुठल्या प्रकारे आपण क्रिकेटचं उल्लंघन करू नका टेनिस क्रिकेट एवढा लोकप्रिय आपण भिवंडीमध्ये पाहतो आहे प्रत्येक चर्चा भिवंडीकरांची होते आणि त्याप्रमाणे आपण राहायचं आहे निश्चित म्हणतात ना आपल्या संघामध्ये सहभाग असो अगर नसो संघाचा विजय जर साजरा झाला त्यामध्ये सहभाग होणं आपलं गरजेचं आहे कारण की शेवटी आपला गावाचा संघ त्या सामन्यात विजय होतोय प्रतिस्पर्धी सर जिंकला त्याचं कौतुक करायचंय त्याच्यावर चिडायचं नाही आहे यालाच आपण क्रिकेट म्हणतोय सज्ज होते गोलंदाज खूप खूप धन्यवाद करण या स्पर्धा फटका चांगला नाहीये क्या पाहायला मिळेल काय कारण की बऱ्याच वेळ हवेत पण इथं मात्र अप्रतिम फटका सीमापार चौका ये लगा, सर पाहिला पण हवेत जेव्हा फटका होता असं वाटलं की टायमिंग आणि शक्ती फटक्यामध्ये नव्हतं पण मिडविकेट आणि कौ कॉर्नर जो क्षेत्रश होता, होता ज्यामध्ये तालमेल पाहायला मिळाला नाही आणि त्या दोन्ही क्षेत्रशामधून चेंडू गेला सीमा पार धावसंख्ये पडते धावसंख्या सतरा दीपक इथं मात्र वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना आक्रमक फटकेबाजी करतोय गोलंदाज होताना करण रायटर ऑफ द विकेट या स्पर्धा चांगला था चेंडू फ्रंट फुटला येऊन चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे ऑन रेप म्हणता येईल ऑन रिजनकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल दीपक आतापर्यंत एक षटकार एका चौकारने जर पाहिला आपण एक चांगली फटकेबाजी करतोय सलामीचा फलंदाज संघात धाव संख्या अठरा सात चेंडू सत्तावीस असं समीकरण इथे मात्र सामना जिंकण्यासाठी या चेंडूवर मात्र एक आक्रमण करावं लागेल गोलंदाज करण द विकेट यावेळेस पत्ता परत एक चांगला चेंडू होता चेंडू ऑफ प्रिजनकडे ट्रॅव्हल होतोय थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालं आणि सहज मात्र दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं गेलं तर, तर याचबरोबर पाहतोय आपण षटकाची समाप्तीचा इशारा दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण पंचेचाळीस धावाचं लक्ष स्वीकारताना बजरंग धोंडा उडवली संघाची धावसंख्या एका गडीच्या मोबदल्यामध्ये धावपलकावर बीस आणि आता मात्र शिल्वर जुबली धावा बनवायला लागेल म्हणजे पंचवीस अप्रतिम ऑपरेटिंग डोंबिवली कल्याणमध्ये कमी आणि भिवंडीमध्ये एक मोठी छाप आमची खास पित्र सँडी आणि पाहतो पण कुणाल कॅमेरावर अतिशय अप्रतिम अप्रतिम कृपया करून आपण वेळ कमी घ्या आम्ही वारंवार एकच सांगतो की यानंतर अजून तब्बल चार सामने खेळायचे बाकी आहेत या सामन्यानंतर अजून तीन सामने खेळायचे बाकी येतं आणि कृपया करून आपला सहकार्य खूप मोलाचं आहे सहा आणि पंचवीस धावाची आवश्यकता आता मात्र गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी आई गावदेवी या संघाचा मयूर ज्यांनी स्पोर्ट कवाड संघाचं स्वप्न धुळीस मिळलं होतं खास योगेश कोकणे यांचं ज्या प्रकारे तुटून पडला होता प्रत्येक चेंडूवर तिथून मात्र सामना खेचून आणले आणले नाहीतर संघाला विजय मिळून दिलाय एक जबरदस्त फायटर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे या संघामध्ये तो मयूर रोकायच्या पंचवीस धावा खेळण्यासाठी समोरपर्यंत आज दीपक पहिला चेंडू हा पटका पटा पडलं मेडिकेट क्षेत्राकडे चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि फक्त एक धाव पाच चेंडू चोवीस असं समीकरण सामना जिंकण्यासाठी जय बजरंग धोंडा ओढवली या संघाला आज धोंडा उडवली गावाचे दोन संघ सुद्धा इथं मात्र आपण पाहिजे झेडके संघाचे दोन संघ सुद्धा आपण पाहतोय एक संघ अजून आहे यानंतर जो संघ सामना जिंकेल त्या संघासोबत टॉप थ्री साठी तो सामना आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट वॉर्कर अप्रतिम चेंडू होता इथं मात्र चेंडू क्षेत्र बीट करतोय आणि थर्डमॅन शिमीच्या बाहेर चार धावासाठी लगा स्पोर्ट चौका चार चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून वीस धावेची आवश्यकता असेल या चेंडूर मात्र एखादा मोठा फटका मारणं गरजेचं आहे जर सामना जिंकायचा असेल सामना जर राहायचा असेल तर षटकार या चेंडूर मारणं गरजेचं आहे फलंदाज संदीप याला यावेळेस मात्र पाहायचं की नो बॉल आणि हा चौकार ये लगा जेबी स्पोर्ट चौका बोनस धावा म्हणजे सामन्याला कलाटणी देणारा टर्निंग पॉईंट ठरेल काय फ्रीडचा इशारा आता मात्र सामना एकदा परत पाहतोय आपण जे बजरंग धोंडा संघाकडे झोपताना कारण की चेंडू शिल्लक आहे ते इथून मात्र चार चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी पंधरा धावाची आवश्यकता आणि हा फ्री हिट म्हणजे सोनेपे सुहागा जबरदस्त वापसी इथं माता मयूरचा चुकीचा चेंडू हातळाला गेलं चुकीला मापी नाही असं म्हणतात फ्री हिट हा चेंडू असेल सामना एकाएकी रंगतदार स्थितीमध्ये येताना आपण पाहतोय चार चेंडू पंधरा असं समीकरण सामना जिंकण्यासाठी यावेळेस पात्र हवेत फ्री हिट चेंडू असेल किती धावा इथं आता पूर्ण केले पाहिजे आणि तोपर्यंत पाहतोय की आपण एक धाव पूर्ण या एका धावीने संघ धावसंख्या पुढे सरतो ती एकतीस तीन चेंडू आणि चौदा धावाची आवश्यकता आहे हिट चेंडू होता त्याचा योग्य फायदा उचलता आला नाही आणि परत मयूर यांनी दाखवलं की लोवर फुलटा चेंडू टाकला होता त्यावर एकच धाव खर्च करतोय दीपक याच पात अतिशय फलातून काय धमाका पाहतोय आपण शेतकार आणि हा लागला जेबी स्पोर्ट स्थितीकडे कडे सामना होता कुठे आहे आणि येऊन ठेपलाय कुठं असं मी म्हणेन कारण की या चेंडूवर षटकार म्हणाला दोन चेंडू आणि आठ धावीची आवश्यकता काय बोलशील सुभाष प्रकारे दीपक हा स्ट्राईकला आहे नक्कीच दीपक यांनी दीपक नकोचा दाखवलेला आहे एक प्रकारे विजयाचं असं म्हटलं तर वाघवं ठरणार आहे ज्याप्रमाणे फलंदाजी केलेली आहे आणि दोन चेंडू मध्ये आठ धावांची आवश्यकता हो आहे आता मात्र रौमारच्या स्थितीमध्ये रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे हा सामना आणि तुझ्या मताशी पूर्णपणे समत आहे दीपक यांनी विजयाची ज्योत पेटवली असं वाटते ज्या प्रकारे हा शॉट खेळला गेलं नेत्रदीपक हा षटकार आणि आता मात्र दोन चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आठ दावेची आवश्यकता जबरदस्त सामना मयूरकडे क्षमता आहे अजून वापशी इथं माता करावी लागेल इथं मात्र षटकार किंवा चौकार की मात्र हा चेंडू कष्ट प्रकारे टाकेल गोलंदाज सज्ज होतो ना मयूर आतापर्यंत जर विचार केला आपण खराब गोलंदाजी पाहायला मिळाली याचे कार्यपात्र पंचवीस धावा रोखायच्या होत्या आणि पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर मात्र स्वैर एक चेंडू हाताळला पूर्णच त्या पंज पंजा मिळालं त्यानंतर मात्र पलट वार केलाय जय बजरंग दोंडवली संघाच्या फलंदाजांनी दोन, दोन आठ असं समीकरण सामना जिंकण्यासाठी मयूर यांचा किमती चेंडू संघासाठी फुलटॉस चेंडू आणि धमाका धमाका होईल की नाही पाहायचंय हवेचा वेग पाहिला पण त्या दिशेकडे फटका आणि त्याचा फायदा गोलंदाला मिळाला आणि बाद और ये जेबी स्फोट आउट